तर चला आता मस्त खेकडा फ्राय खायला. कोणाकोणाला आवडतो खेकडा? चला आता गरम 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 खेकडा फ्राय बनत आहे. हाय हॅलो मंडळी, तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे प्रथमेशला, म्हणजे जे की खेकडा स्पेशल हॉटेल आहे. तर आता चला आपण आतमध्ये जाऊयात, आतमध्ये बघूयात तिथे काय काय यांची खासियत आहे. तर चला आत जाऊयात. तर यांनी इथेच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पान पण ठेवले होते. चॉकलेट पान, मलाई पान, ब्लूबेरी पान, मँगो पान, पिस्ता पान, असे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पान पण यांनी ठेवले होते. चार्जेबल होते ते. जेवण झाल्यानंतर तुम्ही तो मस्त पानाचा आस्वाद पण घेऊ शकता. ही त्यांची सीटिंग अरेंजमेंट आहे. एवढी त्यांनी सीटिंग अरेंजमेंट छान केली आहे, अशी वरती उंच हवेशीर केलेली आहे. तर मी आत्ता उभी आहे ही सगळ्यात लास्ट त्यांचा हब. याच्या खाली पण त्यांनी सेपरेट सेपरेट असे फॅमिलीसाठी कॉटेज काढलेले आहेत. हवेशीर आहेत सगळे, खूप छान अशी मोकळी. नुसती फॅनची इथे गरजच नाही आहे. आणि खालच्या कॉटेजच्या फ्रंट साईडला पण तिथे बसायची त्यांनी सोय केली आहे. इव्हन माझ्यासमोर या साईडला पण वरती बसायची फॅमिलीसाठी सोय केलेली आहे. देन मी जिथून एंट्री मारली त्या फ्रंट साईडला पण त्यांनी बसायची सोय केली आहे. आणि इथे खूप गर्दी असते, त्यामुळे यांना एवढं मोठं करणं खूप गरजेचं होतं आधी. पण आत्ता त्यांनी खूप मोठं प्रशस्त केलं आहे बसण्यासाठी. आणि प्रत्येक ठिकाण हे त्यांनी हवेशीर केलेलं आहे. खूप मस्त हवा लागते. आणि आता सध्या त्यांचं थोडंसं क्लिनिंग चाललेलं आहे. त्यांनी खूप छान मेंटेन केलं आहे क्लिनिंग, स्वच्छता तुम्ही बघाल तर खूप क्लीन, खूप छान आहे सगळं. एकदम स्वच्छ सुंदर आहे सगळं. आणि मस्त हवेशीर वातावरण आहे. समोरच आपल्याला खडकवासला डॅम पण इथून दिसत आहे. तर आता मी तो सॉरी डाऊन मारायला आले होते. आता मी जिथे उभी आहे ते सगळ्यात वरचं सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे, ती ही आहे. आणि एक्झॅक्ट त्याच्या खाली त्यांनी कॉटेज केले आहेत फॅमिलीसाठी. आणि कॉटेजच्या मध्ये स्पेस ठेवून त्याच्या फ्रंट साईडला पण त्यांनी सेटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आणि जे हे बाजूला जे डोंगर दिसत आहेत तिथे पावसाळ्यात ना धबधबे वाहत असतात आणि सगळं हिरवळ असते. आणि हा म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा सेल्फी पॉईंट. ही जी सिटिंग अरेंजमेंट आहे ही फ्रंट साईडची वरची आहे. तर बघा तुम्ही वातावरण बाजूचं आणि व्ह्यू कसं आहे. आणि जे मघाशी मी जिथे गेले होते ते हे बॅक साईडचं ठिकाण आहे. मघाशी जे तुम्हाला दाखवलं ते हे बॅक साईडचं होतं, त्याच्या खाली कॉटेज होत्या. आणि आत्ता जिथं मी जे आहे, जिथनं घेते आहे शूट, ते फ्रंट साईडचा टॉप व्ह्यू आहे. तुम्हाला माहिती आहे का, आत्ता मी ज्या व्ह्यूला थांबली आहे समोर माझ्या एक्झॅक्टली सिंहगड आहे आपला. एक्झॅक्ट समोर सिंहगड आहे, त्याच्याच बाजूला खडकवासला धरण आहे. आणि हवा बघा, मस्त हवा आहे अशी. तर हा खडकवासला डॅम आणि हा समोरचा जो उंच डोंगर होता तो सिंहगड होता. तर आम्ही आलो होतो तेव्हा इथं फक्त एकच गाडी होती, ती पण आमची. आणि आता बघा गाड्या किती वाढल्या आहेत. गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे आणि तुफान गर्दी इथे होते. बघा तुम्ही आता हळूहळू गर्दी वाढली आहे. तर इथं हा सेपरेट यांचा तंदूर सेक्शन होता. तर ह्यांनी तीन छान अशा ड्रमसारख्या भट्टी बनवल्या होत्या. तर एका भट्टीमध्ये नान, एका भट्टीमध्ये चिकन, एका भट्टीमध्ये खेकडा. म्हणजे यांच्याकडे तंदूर खेकडा पण मिळतो. आता यांनी या एका भट्टीमध्ये चिकन ठेवलेले आहे मॅरिनेट करून. जर तुम्हाला तंदूर खेकडा खायचा असेल तर नक्की या इथे, हे तंदूर खेकडा पण बनवून देतात. बघा यांनी किती छान अशा भट्टी केलेल्या आहेत. आता मी आली यांच्या किचनमध्ये. इथं फिश मॅरिनेशन चाललं होतं. हा त्यांचा व्हेज सेक्शन होता. बघा सगळ्या व्हेज सगळ्या भाज्या दिसतील तुम्हाला इथे. त्याच्या पुढं गेले की चिकन आणि मटनचा सेक्शन होता. बघा तुम्ही इथं मटण पण आहे, चिकन पण आहे. इथं त्यांनी मसाला बनवून ठेवला आहे. इथे चिकन फ्राय चाललं होतं, त्याच्याच बाजूला मटण फ्राय होतं.
आणि हे झाल्यानंतर त्याच्यापुढे होता आपला मस्तपैकी खेकडा. येस, तर हे काळ्या पाटीचे खेकडे असतात यांच्याकडे, आणि हे त्यांचं खेकडा फ्राय चाललं होतं आणि बाजूला ग्रेव्ही होती. इथं काही थाळ्या त्यांनी बनवून ठेवल्या होत्या कारण खूप पब्लिक येत होतं, आणि हे प्लेटिंग ते खेकडा फ्रायचं करतात. खेकडा फ्रायची सेपरेट प्लेट म्हणजे सेपरेट मेन्यू कार्डमध्ये आहे त्यांच्या इथे. तर हे होतं खेकडा फ्राय मस्त असं काळा मसाल्यातलं घरगुती चवीचं. तर बघा तुम्ही दिसतानाच किती छान असं टेम्पटिंग दिसतं आहे, आणि वाव मस्त वरती कोथिंबीर एकच नंबर. तर आम्ही फायनली आता जेवायला बसलेलो आहे आणि आम्ही प्रथमेश स्पेशल अशी खेकडा थाळी ऑर्डर केली आहे. तर त्याची कॉस्ट आहे 420 रुपये. तर चला आता बघूयात की कसा आहे यांचा खेकडा थाळी, खेकडा फ्राय जे काय असेल. आणि खूप ऐकलं होतं प्रथमेशबद्दल, खेकडा त्यांचा स्पेशल खेकड्यासाठीच आहे. तर आता वेट करतोय आम्ही, खूप भूक लागली जोराची. आता जवळजवळ वाजलेत 1, आम्ही 12 वाजता आलो होतो. आता त्यांनी स्टार्ट केले सगळं जेवण द्यायला. तर चला आता बघूयात कशी लागते टेस्ट. Whoa, and here it is. आमची फायनली थाळी आलेली आहे आणि बघा मस्त खेकडा फ्राय, खेकड्याची रस्सा भाजी आणि मस्त इंद्रायणी भात आणि मस्त बाजरीची अशी गरम गरम पातळ भाकरी. तर हा आमचा खेकडा प्रेमी बड्डे बॉय टेबलावर येऊन बसला खेकडा थाळी आली की. बघा त्याला खूप आवडतो खेकडा. आणि चला आता मस्त पाटा वरवंटा दिला आहे, तर आता मस्त फोडून फोडून खेकडे खायचे. जेवण झालं की मस्त अर्जुनने घेतलं हे चॉकलेट मसाला पान. खाली बघ, तर मंडई आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही पान खात खात घरी चाललेलो आहोत. आणि जेवण एक नंबर होतं, फुल असं मसाल्याचं मस्त मसाला खेकडा खाल्लेला आहे. त्यांची स्पेशल थाळी घेतली होती आम्ही. आणि आता गर्दी बघा की तिथं उभं राहायला पण जागा नाही आहे, एवढी गर्दी झाली आहे तिथे. आणि पार्किंग पण त्यांनी एवढं मोठं ठेवलं आहे, तर पार्किंग पण आहे ना पूर्ण. हे बघा तुम्ही, पार्किंग पण पूर्ण फुल झालेलं आहे. बाप रे, नशीब आम्ही लवकर आलो नाही तर आम्हाला असंच थांबावं लागलं असतं. आणि वेटिंग पण असं आहे की वेटिंगला पण त्यांनी खूप जागा ठेवली आहे बाहेर, पण तिथं पण बसायला आता जागाच उरलेली नाही आहे, एवढं त्यांचं फुल झालेलं आहे. क्वालिटी टेस्ट एक नंबर आहे त्यांची. नक्की तुम्ही जर खेकडा प्रेमी असाल आमच्यासारखे तर तुम्ही नक्की या, कारण आमचा अर्जुनने खूप मनापासून खेकडे खाल्ले. अर्जुन खेकडा प्रेमी आहे आणि असं बड्डे म्हणून आम्हाला ते मस्त एक औचित्य मिळालं इथं यायचं. खूप दिवसापासून मला मुहूर्त लागत नव्हता प्रथमेशला यायचा, कारण मला पण खेकडे खूप आवडतात. पण काल लकीली अर्जुन बोलला की मला खेकडेच खायचेत, तर म्हणलं खेकडे म्हणलं की मला प्रथमेश नाव आठवलं, जे की आपल्या सिंहगडाच्या पायथ्याशी आहे, खडकवासल्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. तर नक्कीच तुम्हाला खेकडे खायचे असेल. इवन इथं फिश पण आहे, फिशचे पण यांच्याकडे छान छान प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. सीझन वाईज जसे फिश अवेलेबल आहेत तसे त्यांच्याकडे आहेत. तर आम्ही आता फक्त खेकडे खायला आलो होतो, मनसोक्त आम्ही आनंद घेतला खेकड्यांचा. तर तुम्ही पण नक्की या इथे खेकडे खाण्यासाठी, जर खेकडे प्रेमी असाल तर नक्कीच तुम्हाला आवडेल. यांची टेस्ट खूप छान टेस्ट आहे, घरगुती. जसं आपण मसाल्याचं वाटण वगैरे करतो, घरगुती मसाले जसे असतात सेम तसंच आहे. तर नक्की या मंडळी प्रथमेशला. मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस टाकेन. तर चला भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.